शिरपूर वरून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी 3 पिस्तूल व जिवंत कडतूसांसह 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना गुप्तचर यंत्रणेच्या मार्फत माहिती मिळाली होती आणि त्यानुसार शिरपूर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. काल संध्याकाळी 7:30 सुमारास पल्सर मोटरसायकलवर 2 आरोपी दिलेल्या माहितीनुसार आढळले व पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याकडे जिवंत कडतूस व 3 पिस्तूल आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहेत. या संदर्भात पोलीस अधिकारी अधिक माहिती देताना काय म्हणाले बघूया. शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही आरोपी हे मध्य प्रदेशातून मोटरसायकलवर हत्यारासह धुळे मार्गे नाशिक येथे जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी लावली आणि जेव्हा वर्णनाप्रमाणे संशयित मोटरसायकल आली तर त्या ठिकाणी अटकलं असता ते आरोपी पोलिसांना समोर बघून पळून जाऊ लागले. तर आपल्या पोलीस टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि आरोपींकडून जवळपास 3 अग्निशस्त्र हस्तगत केलेत आणि 9 राऊंड जिवंत कारतूस हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये 2 आरोपी प्रशांत शशिकांत अहिरे वय 27 टाकळी रोड रामदास स्वामीनगर नाशिक उपनगर आणि 2 नंबरचा आरोपी प्रफुल्ल भानुदास जगताप राहणार नांदगाव जिल्हा नाशिक हे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भारतीय हत्यार कायद्याखाली शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या कामगिरीमध्ये API सुरेश शिरसाट, PSI भिकाजी पाटील, पोलीस नाईक आरिफ पठाण, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जयेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल इसरार फारुकी या सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि PSI संदीप पाटील या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही चांगली कामगिरी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे. प्रतिनिधी रणजित जाधव, शिरपूर.